नमस्कार, मी मयूरचंद शिव, माझा मित्र सारंग कोकणे, आम्ही ॲस्ट्रॉनॉमी क्लब या विभागामार्फत श्री तोताडे सर व श्री सुधीर जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली नासाची 1997 महत्त्वाकांक्षी मोहीम मार्स पाथफाइंडरची प्रतिकृती बनवलेली आहे. मार्स पाथफाइंडर हे 1996 नासाने लॉन्च केलेले केप कनेवरल या प्रक्षेपकाच्या साहाय्याने लॉन्च केलेले व तब्बल 7 महिन्याच्या प्रवासानंतर जुलै 1998 8 कोटी किलोमीटर अंतर पार करून पोचलेले रोवर आहे. हे अर्थ व मून सिस्टमच्या बाहेर काम करणारे पहिले रोवर असून नासाच्या दुसऱ्याच मोहिमेत हे यशस्वी झालेले आहे. तर ह्याचा उपयोग असा की आता सध्याला आपण पृथ्वीवर राहतो, पण भविष्यात पृथ्वी हा ग्रह मानवास राहण्यासाठी राहील का नाही याचं हे आपण सांगू शकत नाही. मग पृथ्वीला पर्याय असा ग्रह जवळचा व पर्याय असा ग्रह मंगळच असू शकतो. मग मंगळावर राहायचं म्हणल्यावर तिथली माती तसेच तिथल्या मातीत कोणते घटक मिसळल्यावर झाडं येऊ शकतात, तिथली मातीतली प्रॉपर्टीज, तिथं पाणी असू शकतं का, तिथं सजीवसृष्टी निर्माण होऊ शकते का, तिथलं ॲटमॉस्फिअरिक डेटा, तिथलं ॲटमॉस्फिअर कसं आहे, तिथं वातावरण निर्माण होऊ शकतं का, ढग निर्माण होऊ शकतात का, ह्या संदर्भात माहितीसाठी नासाने हे रोवर मंगळावर लॉन्च केलं. तर ह्या रोवरने 1997 नंतर अनेक वर्ष नासासाठी मंगळावरील छायाचित्रे तसेच तेथील आवाज काही व्हिडिओ नासासाठी पाठवले. तर आज आपल्याला जेवढी मंगळाची माहिती त्यातली बरीचशी माहिती या पाथफाइंडरमुळे आपल्याला मिळाली आहे. तर भविष्यात जेव्हा केव्हा जर मंगळावर सजीवसृष्टी स्थापन झाली तर त्यातलं बहुतांश श्रेय ह्या मार्स पाथफाइंडरला जाईल. तर असं पाथफाइंडर हे भारताने आणखी मंगळावर सोडलेलं नसून भविष्यात भारतही हे असं पाथफाइंडर मंगळावर सोडण्याच्या जोरदार तयारीत आहे. तर हे ह्याची स्ट्रक्चर असं की ह्याचे जे व्हील आहेत ते मंगळाच्या भूमीवर अनुकूल राहण्यासाठी 360 डिग्रीमध्ये घुमू शकतील असे बनवलेले असून वर कॅमेरा बसवलेला आहे जो की सूर्यापासून मिळणाऱ्या सोलार ऊर्जेद्वारे चालतो.